इंडिया। साइकिल चालला फरक आहे तरी रिक्षा नमस्कार, मी ऐश्वर्या राव बाग नाशिक सायकलिस्टची सदस्य आहे। मी आपल्या सर्वांना आवाहन करू इच्छिते, आठवड्यातून निदान एक तरी दिवस आपण नो व्हेइकल डे पाळावं, ज्या दिवशी आपण एकतर सायकल चालवावी अन्यथा इलेक्ट्रिक व्हेइकल यूज करावे, जेणेकरून आपल्या पर्यावरणाचा ऱ्हास थांबेल आणि ओझोनचं कमी होईल। नमस्कार, सुप्रभात। आज आम्ही सकाळी नाशिकवरनं निघालेलो आहोत। गांधी जयंतीच्या निमित्ताने 2 ऑक्टोबरला आम्ही गेटवे ऑफ इंडियाला पोहोचणार आहोत। नेट झिरो इंडिया हे आमचं मिशन आहे ह्या वर्षाचं, की ज्याच्यामध्ये सर्वांनी पर्यावरणपूरक सगळी कामं करावी आणि सायकलचा वापर हा जास्तीत जास्त करावा। आणि सायकलचा वापर हा सायकल नुसता व्यायामापुरता नव्हे तर एक शासकीय काम असेल किंवा स्वतःच्या दैनंदिन व्यवहारामध्ये सायकल वापरावी, ई व्हेइकलचा वापर करावा, की जेणेकरून प्रदूषण कळेल आणि एक आपला भारताचा जो मुख्य प्रॉब्लेम आहे प्रदूषणाचा तो सॉल्व होण्यामध्ये आपला खारीचा वाटा राहील। त्यामुळे मी सर्वांना आवाहन करतो की आपण कमीत कमी आठवड्यातनं एकदा सायकलचा वापर हा दैनंदिन कामासाठी करावा, ही विनंती। तसेच आम्ही हे मिशन घेऊन दिल्लीला देखील जाणार आहोत आणि माननीय पंतप्रधान यांना देखील या आपल्या नेट झिरो इंडियाविषयी कल्पना देणार आहोत, तरी आपणही सामील व्हा आणि सायकल चालवा। नाशिक टू मुंबई ही पर्यावरण दिनानिमित्त राईड काढलेली आहे। पर्यावरणासाठी ही खूप छान राईड आयोजित केलेली आहे, त्यामुळे मी वाणखेडे सर यांची खूप मनापासून अभिनंदन करते। आणि आज माझा वाढदिवस आहे, वाढदिवस राईड करायला मिळाली, धन्यवाद। दुसाने नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन यंदाचं आमचं टॅगलाईन आहे की नेट झिरो इंडिया, याच्या अंतर्गत आपण प्रदूषण कशा पद्धतीने वाचवू शकतो याच्यावर आमचा जास्त भर असणार आहे। आणि आम्ही पूर्ण म्हणजे फक्त नाशिकलाच नाही, पूर्ण मुंबईलाच नाही तर पूर्ण भारताला आवाहन करू इच्छितो की आठवड्यातून निदान एक दिवस तरी सायकल चालवा आणि आपलं पर्यावरण वाचणार। थँक्यू सो मच। नमस्कार, आज नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनतर्फे हॅशटॅग नेट झिरो इंडिया मुंबई सायकल राईडचे आयोजन केलेलं आहे। 75वा वर्ष हे आपण आपल्या स्वतःच्या आरोग्याच्या आणि पर्यावरणाच्या दृष्टीने आपण साजरं करावं या अनुषंगाने आम्ही आपल्या भारताचं प्रवेशद्वार गेटवे ऑफ इंडिया इथून या मोहिमेला सुरुवात करत आहोत। प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे की त्यांनी ट्रान्सपोर्टच्या वेळेस आपली सायकलचा वापर करावा किंवा ई बाईकचा वापर करावा, जेणेकरून आपण प्रदूषण टाळू आणि इंधनाची देखील बचत होईल। धन्यवाद। चंद्रकांत नाईक, मी नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचा मेंबर आहे। की प्रत्येक वर्षाप्रमाणे यावर्षी पण 2 ऑक्टोबरला महात्मा गांधीच्या जयंतीनिमित्त आम्ही नाशिक ते मुंबई ही सायकल मोहीम घेऊन जात असतो। प्रत्येक वर्षी काहीतरी एक थीम असतो, यावर्षी आम्ही झिरो नेट झिरो इंडिया ही मोहीम केली आहे। नेट झिरो इंडिया याचा अर्थ असा की जितका कार्बन आपण उत्सर्जित करतो तेवढा आपण शोषून घेतला पाहिजे, म्हणजे याचा जो पर्यावरणाचा हात होतो कार्बन डायऑक्साईडमुळे तो वाचेल। आणि याच्यामुळे आमचं आवाहन हे आहे की कमीत कमी प्रत्येक दिवशी जरी कामावर सायकलने जाणं शक्य नसलं तरी पण कमीत कमी आठवड्यातून एकदा सायकलचा वापर करावा, जेणेकरून सायकल म्हणजे कार्बनचं उत्सर्जन कमी होईल। आणि हे सगळ्यांसाठी आम्ही आवाहन घेऊन थांबतो। थँक्यू। Hey, Zero India!